आपल्यासोबत भाजपा आमदार अतुल भातकळकर फोन लाईनवरून जोडलेले आहेत. औरंगाबादचा नामांतराचा मुद्दा त्यांनी मांडलाय, यावरती शिवसेनेने नामांतराची जबाबदारी केंद्रावर ढकलली, आपली प्रतिक्रिया. यात नवीन काय आलं अंगावर की ढकल केंद्रावर? एवढा एक कलमी कार्यक्रम शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा गेले 2.5 वर्ष चालू आहे. राज्यातल्या शहराचं नामांतर हे केंद्राच्या हातात असतं का? 2.5 वर्षामध्ये घरात बसून राहिल्यामुळेच प्रशासनाची एवढी सुद्धा माहिती नाही. आणि औरंगाबादकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे डिटेल्स मला ते सांगत होते, पण मी सांगितलं लालितला शुक्राचार्य बाहेर काढा. अरे काय मुख्यमंत्री आहे, काय भाषण करतात, काय बोलतायत? देवेंद्र फडणवीसांनी औरंगाबाद महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेकरता 1600 कोटी रुपये महानगरपालिकेच्या 1 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन नसताना सुद्धा मंजूर केली. ते तुमच्या सरकारने 300 कोटी रुपये मागितले औरंगाबाद महानगरपालिकेकडे, ते तुम्ही का मागितले याची उत्तर द्या. आणि त्याच्यामुळे कुठलाही अनुभव नसलेल्या एका हताश पक्षप्रमुखाचं मुख्यमंत्र्यांचं ते भाषण होतं. अख्ख्या मराठवाड्याची आणि महाराष्ट्राची ताकद लावून जमू जमू माणसं जमवली, गाड्यांवर खर्च केले, एक टाळी नाही, एक उत्साहाचा वातावरण नाही. आणि त्याच्यामुळे एका हताश अकार्यक्षम पूर्णपणे जनतेच्या विश्वासघात करून मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या परीक्षेत नापास झालेले ते मुख्यमंत्री आहेत, एवढंच मी सांगेन. नामांतराच्या मुद्द्यावरती स्पष्ट भूमिका का घेतली नाही काय वाटतं? अहो एमआयएमची मतं पाहिजे. सभा संपल्यानंतर एमआयएमची मतं घेणारच आहेत, ते मागणारच आहेत. आणि त्यामुळे मुंबईतल्या भाषणामध्ये सोनिया गांधींना खुश करण्याकरता रासू हंगावर टीका केली, आणि आता एमआयएमवर ला खुश करण्याकरता औरंगाबादच्या संभाजीनगरचा उल्लेख करत नाहीये, एवढाच त्याचा अर्थ आहे. धन्यवाद अतुलजी, तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी.